नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी सुगरणमध्ये आज आपण उपवास स्पेशल साबुदाणा बटाटा पापडी बनवतो आहे. तर या पापडीमध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत, त्यामुळं ही पापडी खायला खूप टेस्टी लागते, बिलकुल तळल्यावर ऑइली पण बनत नाही. तर उपवासाच्या दिवशी खिचडी बनवायचा कंटाळा येतो, तर झटपट तुम्ही एक 4-5 पापड्या अशा तळून खाल्ल्या तरी पण पोट भरल्यासारखं वाटतं. तर पापड्या बनवण्याकरता मी साबुदाणा रात्री भिजत घातला होता, तर या वाटीनं एक वाटी साबुदाणा घेतला आहे, त्याला रात्री स्वच्छ धुवून दुसऱ्या पाण्यात भिजत घातला. भिजत घालताना साबुदाणा पाण्यात बुडेल इतपतच पाणी घालायचं आणि झाकून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, साबुदाणा मऊसूत भिजला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे. जास्त पण पाणी नाही घालायचं, नाही तर साबुदाणा खूप चिकट बनतो. पहा, असं दाबलं तर पीठ तयार होतं आहे, इतका मऊसूत भिजून घ्यायचा, म्हणजे पापड्या तळल्यावर छान फुलतात. साबुदाण्याच्या निम्मा मी उकडलेला बटाटा स्मॅश करून घेतला आहे. तुम्ही हवं तर किसनीनं किसूनही घेऊ शकता. एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे पापड्यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी राहत नाही. चवीनुसार मीठ घेतलं आहे, थोडी हिरवी मिरची बारीक मिक्सरला अशी करून घेतली. या झकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना. तुम्ही हवं तर हिरवी मिरची घालू शकता, किंवा वाळलेली लाल मिरची, चिली फ्लेक्स पण घालू शकता, किंवा नाही घातले तर फक्त मिठाच्याही पापड्या बनवू शकता. एक मोठं पातेलं घेतलं आहे जाडतळाचं. आपल्याला असं मोठं पातेलं घ्यायचं, म्हणजे मिश्रण खाली तळाला लागत नाही, व्यवस्थित शिजवता येतं. तर ज्या वाटीनं मी साबुदाणा घेतला होता एक वाटी, त्याच वाटीनं मी 4 पट पाणी घेत आहे, म्हणजे 4 वाट्या पाणी. तुम्ही हवं तर थोडंसं थंड पाणी एका छोट्या पातेल्यात दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवा, किंवा मग यामध्येच एक वाटी जास्त पाणी गरम करून बाजूला काढून ठेवा, गरज पडल्यास घालता येईल. आता मीठ घातले पाणी गरम झाल्यावर, त्यानंतर हिरवी मिरची घातली बारीक केलेली, याला चांगलं ढवळून घेतलं आहे. तर पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊन द्यायची आणि मगच हा साबुदाणा घालायचा आहे उकळीमध्ये. तर मी सर्व साबुदाणा यामध्ये घातलेला आहे. आता आपण याला असं हलवत राहूया. तर एक 3-4 मिनटानंतर पहा, आपला साबुदाणा आता शिजायला लागला आहे, पापड्याचं मिश्रण पण असं चिकट बनायला लागले. हळूहळू आपला साबुदाणा असा ट्रान्सपरंट होईल आणि मिश्रण खूप असं चिकट घट्ट होईल. गॅस आपल्याला फुल ठेवायचा, सुरुवातीला एक 15 मिनिट तरी गॅस फुल गॅसवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं, म्हणजे भरभर शिजल्या जातं, मधनमधनं हलवत राहायचं. हलवताना पळीनं अगदी तळाला खरडून हलवायचं, म्हणजे मिश्रण लागत नाही पातेल्याच्या तळाला. तर पहा, एक 15 मिनटानंतर आपला साबुदाणा चांगला शिजला आहे, असा ट्रान्सपरंट झाला आहे. आणि त्यानंतर मगच आपल्याला हा स्मॅश केलेला उकडलेला बटाटा घालायचा आहे. बटाट्याचं प्रमाण साबुदाण्याच्या निम्मं घ्यायचं. आता यामध्ये बटाट्याच्या अशा थोडासा गोळा बनला आहे, त्याला आपण पळीनं व्यवस्थित फोडून एकसारखं करून घेऊ. बटाटा आपल्याला अगदी शेवटी साबुदाणा शिजत आल्यानंतर घालायचा, सुरुवातीला नाही घालायचा, नाही तर हा बटाटा खूप असा शिजल्या जातो, विरघळून जातो. त्यामुळे शेवटला घालायचा, आपण याला आधीच उकडलेला असतो त्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही. तर बटाटा घातल्यावर आपलं मिश्रण आणखीन पहिल्यापेक्षा घट्ट बनतं, थोडासा कलर पण याचा चेंज होतो. तर एक 5 मिनिट आपल्याला आणखीन याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस मी अद्याप फुलच ठेवलेला आहे. तर हे मिश्रण फुल गॅसवर व्यवस्थित शिजल्या जातं. आता पहा, एक 20-22 मिनटानंतर आपलं पापड्याचं मिश्रण तयार झालंय, किती घट्ट झालंय. यामध्ये आपल्याला पाण्याची गरज पण नाही पडली. तुम्हाला जर वाटलं हे मिश्रण खूप घट्ट झालंय, तर मग तुम्ही बाजूला काढून ठेवलेलं गरम पाणी थोडंसं यामध्ये घालू शकता. खूप पातळ पण नका करू, नाही तर पापड्या मग व्यवस्थित बनत नाही. चांगलं घट्ट या प्रकारे असं शिजून घ्यायचं. आता आपलं मिश्रण शिजलेलं आहे, मी गॅस बंद केला आहे. थोडंसं थंड झाल्यावर आपण पापड्या घालायला सुरुवात करूया. तर मी घरातच प्लास्टिक पेपर अंथरला आहे आणि त्यावरती पापड्या घालत आहे.
तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये पण अशा प्रकारे पापड्या घालू शकता. तर मी एक दिवस यांना फॅनखाली सुकवून घेणार, दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये वाळत घालणार आहे. तुमच्या घरामध्ये जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरामध्ये ह्या पापड्या अशा प्रकारे बनवून फॅनच्या हवेला सुकवून घेऊ शकता. 1-3 दिवस लागतात पहा यांना वाळायला, परंतु चांगल्या कडक वाळून घ्यायच्या, तरच ह्या वर्षभर टिकल्या जातात. आणि खूप पातळ नाही घालायच्या ह्या पापड्या, अशा थोड्याशा जाडसर घालायच्या, म्हणजे तुटत नाही आणि व्यवस्थित तळल्यावर छान तळता पण येतात. तुम्हाला पाहिजे तितक्या मोठ्या छोट्या घालू शकता. तर पहा आपल्या पापड्या घालून झालेल्या आहेत, आता यांना कडक उन्हामध्ये वाळून घेऊया आपण. तर 1-2 दिवसात माझ्या पापड्या वाळलेल्या आहेत. कलर पहा किती छान आला आहे, काचेसारख्या चकचकीत बनल्यात. आणि यामध्ये बटाटा घातला आहे त्यामुळे थोडासा पिवळसर कलर येतो, पण खायला खूप टेस्टी लागतात. आता तेल गरम आहे, आपण तळून पाहूया. खूप कडक पण तेल गरम नाही करायचं. तर पहा आपली उपवासाची साबुदाणा बटाटा पापडी खाण्याकरता रेडी आहे. तुम्हाला ही पापडी आवडली असेल तर खाली लाईकचं बटन आहे ते नक्की दाबा. रेसिपीला खूप खूप शेअर करा आणि अशा प्रकारे पापड्या बनवून अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवा. उपवासाच्या दिवशी झटपट तळून खा. तुम्हाला ह्या माझ्या साबुदाणा बटाटा पापड्या कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.